तर काल झालेल्या या स्फोटानंतर नेमका आजचा डोंबिवलीकरांचा दिवस कसा होता जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत. कपिल, काल हा स्फोट झाला, संपूर्ण डोंबिवली हादरलेली आहे, एक प्रकारचा त्यांनी धक्का घेतलेला आहे. आजचा दिवस नेमका कसा होता डोंबिवलीकरांचा, काय काय सकाळपासून घडतंय? आजही दिवस डोंबिवलीकरांसाठी वाईट दिवस असंच बोलू शकतो, कारण की जो कालचा जो मृत्यूंचा आकडा होता 5 वरून तो आता 11 वरती आलेला आहे. बॉम्ब्लास्टचे जे मृत्युमुखी जे पडलेची संख्या आहे ती वाढलेली आहे आणि 11 हून जास्त जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण ढिगारा उचलण्याचं काम अजूनही सुरू आहे. त्याचबरोबर ज्या आजूबाजूचे जे परिसरातले 500 किलोमीटर लांब जी घरं आहेत त्यांना खाली करण्यात आलेले आहे, कारण की त्या ढिगाऱ्यातनं अजूनही धूर निघतोय, अजूनही केमिकल निघतोय, त्यामुळे त्याचा त्रास लोकांना होऊ शकतो, खास करून लहान मुलं किंवा मग वयोवृद्ध त्यांना होऊ शकतो, त्यामुळे ती घरं खाली करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर आज त्या कंपनीवरती गुन्हा दाखल झालेला आहे, कंपनी मालकावरती गुन्हा दाखल झालेला आहे. अशा काही घटना समोर येत आहेत. एक कमिटी नेमण्यात आलेली आहे राज्य सरकारकडनं, ती कमिटी एका महिन्याच्या आत अहवाल देणार आहे. ह्या संदर्भात ही एक मोठी बाब समोर आलेली आहे. तर 3 जे मृतदेह सापडले त्याच्यामध्ये मालकांचे 2 सपुत्र आहेत आणि त्याची सून आहे, ही एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. म्हणजे एकंदरीत डोंबिवलीकरांचा कालचा दिवस आणि आजचा दिवस ही धक्कादायक गेलेला आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भीतीचं वातावरण अजूनही कायम आहे डोंबिवलीकरांच्या मनामध्ये, आणि स्ट्रक्चर ऑडिट किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट सारखी क्लस्टर ऑडिट सारखं योजना KDMC करावी, कारण की जो धक्का लागलेला आहे ब्लास्टमुळे, एक भूकंपासारखा प्रकार इथल्या डोंबिवलीकरांनी पाहिलेला आहे, त्यामुळे जी बिल्डिंगची जी अवस्था आहे, बिल्डिंगचं जी लाईफ आहे ती किती कमी झालं किंवा तिला काय धक्का बसलाय का, ह्यासाठी स्ट्रक्चर डेव्हलपमेंट ऑडिट होणं गरजेचं आहे, अशी मागणी आता इथले डोंबिवलीकर करत आहेत. एकंदरीत ह्या सर्व घटना आजच्या झालेल्या आहेत. त्याचबरोबर आज डोंबिवलीमध्ये रॉटरी क्लबच्या गार्डनमध्ये जी मीडियाचा एक शो आहे बघू शकता, त्या शोची तयारी सुरू आहे. रोकटोक कार्यक्रम असणार आहे आज आणि थेट लोकांशी संवाद साधणारे काही एक्सपर्ट असणार आहेत, काही राजकीय नेते असणार आहेत आणि त्यांच्या जे संवाद साधण्याचं इथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि लोक त्याच्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण लोकांना बोलायचं आहे जी मीडियाची आणि आपली जी बाजू आहे ती मांडायची, आपले प्रश्न मांडायचे. खरंय कपिल, खरं तर फक्त ह्या स्फोटामुळे तिथले इमारतींचं नुकसान होणं, घरं कोसळणं, हादरे बसणं एवढंच खरं तर मर्यादित हे स्वरूप नाहीये. अनेक प्रश्नांना यामुळे वाचा फोडणारे, यापूर्वी सुद्धा डोंबिवली MIDC मध्ये अशा प्रकारच्या घटना झालेल्या आहेत. हिरवा पाऊस जो इतका प्रसिद्ध झाला डोंबिवलीचा, असे अनेक प्रश्न आहेत. तिथल्या या स्फोटामुळे तिथल्या लोकांच्या आरोग्याचा एक वेगळा प्रश्न आता इथून पुढे निर्माण होतोय, त्यामुळे आज झी 24 तास रोखठोक आमचा विशेष कार्यक्रम डोंबिवलीतल्या रोटरी गार्डन मधून करतोय. आणि कपिल, आपण सुद्धा तिथे आहात, आज डोंबिवलीकरांना बोलते होण्याची संधी आपण तिथे देतोय, काय नेमकं लोकांचा उत्साह दिसतोय, आणि दुसरी गोष्ट डोंबिवलीकर आज ह्याच्यामध्ये व्यक्त होणार आहेत या कार्यक्रमात. नक्कीच अनुभवा, डोंबिवलीकर आज व्यक्त होणार आहे. ह्या शोची डोंबिवलीकर आतुरतेने वाट पाहत आहे, कारण की डोंबिवलीकरांना खूप काही सांगायचं आहे. प्रदूषण असो, रासायनिक केमिकल्स कंपन्या असो, त्याचबरोबर असे स्फोट असो, अनेक वेळा अशा प्रकारचे आगी इथे लागलेल्या आहेत, अनाधिकृत इमारती आहेत, अशा अनेक ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावरती आज भाष्य करायचं डोंबिवलीकरांना. MIDC चूक आहे, तिथल्या अधिकाऱ्यांची चूक आहे, कोण ह्याला जिम्मेदार आहे याबद्दल बोटं ठेवायची आहे. त्याचबरोबर जो ब्लास्ट झाला त्या ब्लास्टमुळे एक आजार पण वाढू शकतं, एक डोळ्यांचे आजार वाढू शकतात, कानांचे आजार वाढू शकतात, असे अनेक आजारामध्ये किंवा रोगामध्ये डोंबिवलीकर राहत आहेत. त्यामुळे डोंबिवलीकर निश्चितच चिंतेत आहे आणि ही चिंतेचे काय कारण आहे, त्याची उत्तरं काय, ते शोधण्यासाठी डोंबिवलीकर नक्कीच ह्या शोसाठी येतोय. आत्ताच लोकांची इथे गर्दी झालेली आहे, कधी शो सुरू होतो अशा लोक आतुरतेने वाट पाहत आहेत, थेट त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. त्याचबरोबर जसं तुला म्हटलं काय, भूकंपासारखा अनुभव डोंबिवलीकरांनी पाहिले आहेत, त्यामुळे आपलं घर सुरक्षित आहे की नाही यावेळी, आपल्या घराची काय नक्की कंडिशन्स आहे हेही जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी काही एक्सपर्टही इथे येणार आहेत, त्यामुळे डोंबिवलीकरांचे अनेक प्रश्न ह्या शो म्हणणं या कार्यक्रमामध्ये सुटणार आहेत अनुपमा. खरंय कपिल, आणि म्हणूनच डोंबिवलीकर आज मोठी गर्दी करतील अशी अपेक्षा आहे, आणि अर्थातच डोंबिवलीतल्या लोकांना अनेक विषयांवर या बाबतीत बोलायचं आहे. MIDC जो मुख्य मुद्दा आहे तो खरं तर उपस्थित होणार आहे, आणि त्यामधूनच काय नेमकं अनधिकृत इथे घडतं हे सगळं बाहेर येणार आहे, अर्थात सरकारी अहवाल यायला 1 महिना लागणार आहे. मात्र आपण रोखठोकच्या माध्यमातून हा प्रयत्न आता करतोय. कपिल, असे संपर्कात रहा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.